जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला, संभाजीराजे छत्रपतींचे रक्त तपासण्याची गरज. या आव्हाडांच्या वक्तव्यानंतर हल्ला, स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून गाडीवर हल्ला. राजर्षी शाहूंच्या विचारांशी संभाजीनं गद्दारी केली, वडील खासदार झाल्यामुळे तुम्ही जळताय. हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा संभाजीराजेंवर हल्ला बोल. पोलिसांचं संरक्षण असतानाही जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला, स्वराज्य संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. हल्ला करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल. जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक, कार्यकर्त्यांकडून ठाण्यात रास्ता रोको करत आव्हाडांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, पूजा खेडकरवर अटकेची टांगती तलवार. दिल्ली क्राईम ब्रांच पूजा खेडकरला अटक करण्याची शक्यता. मनोज जरांगे उद्या पुण्याच्या कोर्टात हजर राहणार, जरांगेंवर नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप. कोर्टात हजर न राहिल्यामुळे जरांगेंच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आलं होतं. घरात बसणाऱ्यांनी मैदानात उतरायची भाषा करू नये. राजकारणात कुणाला संपवण्यासाठी मुनगटात जोर लागतो. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. ठाकरे गट आगामी विधानसभा निवडणूक मशाल चिन्हावर लढणार. मशालीशी साधर्म्य असलेले चिन्ह मतपत्रिकेत ठेवू नये. ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे विनंती. विधानसभेच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता. राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून हालचाली सुरू, सूत्रांची माहिती. सुजय विखेंची संगमनेर किंवा राहुरीमधून निवडणूक लढण्याची तयारी, पक्षाकडे व्यक्त केली इच्छा. थोरात विरुद्ध विखे लढतीची चर्चा सुरू. नाव बदलून मुंबई ते दिल्ली विमान प्रवास केल्याच्या बातम्या प्रसारित. नाव बदलून प्रवास करणं हा फौजदारी गुन्हा. अजितदादांच्या दिल्ली दौऱ्यावरून खासदार सुप्रिया सुळेंकडून लोकसभेत प्रश्न उपस्थित. अजित पवारांचा पक्ष संपवण्याची मिटकरींनी सुपारी घेतली आहे का? अजितदादांनी मिटकरींना त्यांची जागा दाखवावी. मनसेच्या कर्णबाळा दुंबळ्यांची टीका. कर्णबाळा दुंबळेला पोलिसांचं संरक्षण आहे का? एकतर माझा जीव जाईल किंवा त्यांचा. मिटकरींचा मुलीसह पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर ठिय्या. दुंबळ्यांच्या अटकेची मागणी. विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाचं मिशन ताईमाई अक्का. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी खास रणनीती. राज्यभर मेळावे घेत लाडकी बहीण योजनेचा प्रसार करणार. ठाकरे गट नाशिकमधील विधानसभेच्या दोन जागा लढणार. सुधाकर बडगुजर पश्चिम मतदारसंघ तर वसंत गीते मध्य मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात. ठाकरे गटाच्या जागांवर काँग्रेसचा दावा करणार. मुंबईतील 16 जागांसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी सुरू. कुलाबा, मुंबादेवी, भायखळा, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम या जागांचा समावेश. अनुसूचित जाती आणि जमातीमधील उपवर्गीकरणात सर्वोच्च न्यायालयाची मान्यता. राज्य सरकारला वर्गीकरणाचा अधिकार. 7 न्यायमूर्तींनी 6-1 अशा बहुमतानं निकाल दिला. साताऱ्यातील यवतेश्वर घाटात कार 500 फूट खोल दरीत कोसळली. कारमध्ये 7 प्रवासी असण्याची शक्यता. अपघातात 1 जणाचा मृत्यू. राज्यात 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. सातारा जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट तर गोंदिया, गडचिरोली, पुणे, रायगड, रत्नागिरीला पावसाचा ऑरेंज अलर्ट. वायनाडमधील भूस्खलन दुर्घटनेतील मृतांचा आकडा 258 वर. 240 जण अद्यापही बेपत्ता. बचावकार्य सुरूच. आतापर्यंत 3000 जणांची सुटका. मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी. 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम सामन्यात भारताला कांस्य पदक. मुख्यमंत्र्यांकडून स्वप्नील कुसाळेला 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर.